दिव्यांग असल्यानं त्यासोबतच कामधंदाही होत नसल्यानं भिक्षा मागून पोटाची खळगी भरणाऱ्या आजीबाईंवर अक्षरशः उपासमारीची आता वेळ आली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं या आजीबाई श्रीमंत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे आजीबाईंना कोण भिक्षा देत नसल्याचं आजीबाईंचं म्हणणं आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं या आजीबाई श्रीमंत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं आजीबाईला कोणी भिक्षा देत नसल्यानं आजीबाईचं म्हणणं आहे. कॅम्प 4 इथल्या वॉटर सप्लाय परिसरात राहणाऱ्या अनिता विश्वनाथ रूपवते या आजीबाई गेल्या 15 वर्षांपासून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. अपंग असल्यानं आजीबाईला शासकीय अनुदान मिळतं, पण गेल्या 7 महिन्यांपासून ते शासकीय अनुदानही मिळत नाही आहे. या आजीबाईला स्वतःचं घर नाही आहे. 2000 रुपये देऊन ती भाड्याच्या घरात राहते. शहरातील कोणातरी अज्ञात व्यक्तीनं आजीबाई श्रीमंत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यामुळे मला भिक्षा मिळत नसल्याचा आरोप दिव्यांग आजीबाईनं केला आहे. अशा खोट्या मेसेज आणि फोटोवर कोणीही विश्वास ठेवू नका अशी माहिती अनिता रूपवते यांनी SBN चे प्रतिनिधी सुखनंदन गवई यांना दिली आहे. मीडियावरती आपले फोटो जे आहेत ते व्हायरल होत आहेत की आपण श्रीमंत आहे, तसा तसा एक बनावट पद्धतीने फोटो हे केलेले आहेत आणि वास्तू परिस्थिती तुमची वेगळी आहे. माझी 2000 रुपये भाड्यावरचे बाबा, मी माझ्या व्हॉट्सअपवर कुणीतरी फोटो टाकले, घर भाड्याने आहेत, फ्लॅट आहेत. आज माझी परिस्थिती कशी आहे बघा, मी 2000 रुपये भाडं भरते, त्याच्यासाठी मी कुठं कुठं मला देणारी पण मला पब्लिक पैसे देत नाही. आजी तुझ्याकडं खूप फ्लॅट आहेत, खूप पैसेवाली आहेस तू, आणि तू भीक मागते कशाला. तर असं कुणी जरी गलत समजून त्यांनी व्हॉट्सअपला फोटो टाकले म्हणून मला देणारी पब्लिक देत नाही. मग आता माझी परिस्थिती अशी आहे. हां. सुखनंदन गवई, SBN मराठी, उल्हासनगर, ठाणे.